पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात माता पित्यानं आपल्या नवजात बाळ झुडपात फेकून दिल्याचं एक हृदय पिळवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पुन्हा एका नकोशीच्या नशिबात बेवारस फेकून देण्याची वेळ आली असल्याची घटना समोर आली आहे. या कडाक्याच्या थंडीत मात्र तिचे देव बलत्तर म्हणून तिला जीवदान मिळाले आहे. केवळ 2 दिवसाचं हे नवजात अभ्रक स्त्री जातीचं असून सध्या या चिमुकलीवर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जगताप डेअरी परिसरातील क्षितिज कॉलनी शेजारी असलेल्या झाडझुडपात एका बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने तेथील काही रहिवाशांनी जाऊन पाहणी केली असता त्यांना हे नवजात अभ्रक उघड्यावर टाकल्याचे दिसले. त्यानंतर नागरिकांनी वाकड पोलिसांना याबाबत कळवले. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी करत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून या नकोशीला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीवर उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. एक अनोळखी मूल स्त्री जातीचे वय अंदाजे 1 दिवसाचं असू शकतं ते 17 बाळ वाकड पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संध्याकाळी 6:20 बाळ नवजात शिशु कक्षामध्ये त्याला दाखल केलेला आहे. ज्यावेळी बाळाला दाखल केलं त्यावेळी बाळाची तब्येत नाजूक होती पण थोडा उपचार केल्यानंतर आता बाळाची तब्येत थोडीशी स्टेबल झालेली आहे आणि बाळाला अजून काही तपासण्या करायची गरज आहे ते आम्ही केल्यानंतर अजून उपचार तसा चालू ठेवण्यात येणार आहे.